हाय फ्रेंड्स, तर आज आपण इथे वांगे आणि बटाट्याची मस्त अशी भाजी बघणार आहोत। त्यासाठी इथे मी ही 4 ते 5 वांगे घेतलेली आहेत। त्याचा वरचा भाग जो आहे तो काढून टाकायचा, थोडंसं देठही काढून घ्यायचं आणि त्याला आता कट करून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे मी वांगे कट करून घेत आहे। एका वांग्याचे मी 8 मोठे भाग केलेले आहेत। हे बघा अशा प्रकारे अशीच मी बाकीची वांगी कट करून घेणार आहे। त्यानंतर एक मोठा बटाटा घेतलाय, तोही आपण वांग्याच्याच आकारामध्ये कट करून घ्यायचा। वांगे आणि बटाटा दोन्हीही माझे कट करून झालेले आहे, ते मी मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहे। आणि आता त्यानंतर आपण कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचे, त्यामध्ये जिरा आणि मोहरी घालायची, त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा, लसूण जरा परतून घ्यायचा। लसूण व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये आता आपण ही जी वांगी आणि बटाटे कापून ठेवली ती घालायची। ती आता या लसण्याबरोबर 2-3 मिनटं चांगली परतून घ्यायची। अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा धने पावडर घातली आहे। हे आता व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। यामध्ये माझी हळद घालायची राहिली आहे, तर इथे मी आता 1/4 चमचा हळदसुद्धा घालून घेणार आहे। यावर आता चवीप्रमाणे मीठ घालायचे, मीठसुद्धा छान एकत्र करून घ्यायचे। अगदी सहज सोपी आणि झटपट होणारी ही वांगे बटाट्याची भाजी आहे। यावर आता मी पाणी घालत आहे, साधारणपणे 1/2 वाटी पाणी मी यामध्ये घालणार आहे। पाणी चांगले एकत्र करून घ्यायचे आणि यावर आता झाकण ठेवून एक बटाटा व्यवस्थित शिजेपर्यंत आपण ही भाजी होऊ द्यायची आहे। साधारणपणे 1-5 मिनटानंतर हे बघा, इथे बऱ्यापैकी आता ही आपली भाजी शिजलेली आहे। यावरनं मी आता हा शेंगदाण्याचा कूट घातला आहे, शेंगदाण्याचा कूट मी जाडसर घातलेला आहे। शेंगदाण्याचा कूट चांगला एकत्र करून घ्यायचा। यावर 1-2 मिनटं फक्त आता झाकण ठेवायचे आणि छान अशी वाफ येऊ द्यायची। हे बघा, ही आपली वांगे बटाट्याची मस्त अशी भाजी तयार आहे। नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा। वरनं मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे, लहान मुलांनासुद्धा ही खूप आवडते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।